माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीच का दारात नळ आलाय नाही, आपण चालू केल्याने हंडा भरून आपण नळाचं पाणी भरलं असं कधीच पाहायला भेटलं नाही. त्या लोकांना जर आपण अन्नदान केलं तर सोपं होते, आणि भंडारा असला ना तर कुठे भाजी कधी कमी पडते, कुठे मीठ येत नाही, हा भंडारा आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जल जीवन मिशन योजनेबाबत विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात केलेलं हे वक्तव्य. आज 4.5 महिन्यांनी जेव्हा महाराष्ट्र दुष्काळाशी झुंजतोय तेव्हा केंद्र सरकारच्या हर घर जल या दाव्याची जमिनीवर काय परिस्थिती आहे याचा शोध बीबीसी मराठीने घेतला. आम्ही पहिल्यांदा गेलो नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या वाळविहीर या गावी. दारणा, मुकणे, वाकी खापरी या तिन्ही धरणांच्या मधोमध वसलेल्या या गावच्या आदिवासी पाड्यांना दर उन्हाळ्यात भयानक पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. इथं सरकारने पाईपलाईन काढली, टाकी पण बांधून ठेवली, पण त्या टाकीला पाणीच नाही. तर सरकार म्हणतं का दर घरी नळ, ते कधी येतील? आमच्या महिलांची आज जाई अशी धावपळ होते. आम्हाला खूप 2 ते 3 किलोमीटर पायी जावं लागतं, 2 ते 3 तास लागतात. तिथं खडे खोदावं लागतात, तिथून पाणी भरावं लागतं. वाळविहीरच्या पायरवाडी या पाड्याच्या महिला आटत चाललेल्या धरणाच्या पात्रात खड्डे खणतात, त्यात जे पाणी झिरपतं त्यातून आपले हंडे भरतात. यात अनेकींची रोजंदारी उडते. आम्हाला पाण्याचे करताने रोज सकाळ उठून संध्याकाळची दुपारी पाण्याला जायला लागतं. त्याचे करता आम्हाला मोलमंजुरी सुद्धा करता येत नाही, आमची मोलमंजुरी सुद्धा बुडते. आमचं काय पुरुष कामाला नाही, काय नाही. आता मोलमंजुरी नाही केली तर आम्हाला पैसे कुठून कोण देणार आहे? याच गावचा दुसरा पाडा बैरोबाची वाडी. इथे दूरवरून जल जीवन मिशन अंतर्गत बांधलेली टाकी दिसते आणि पाईपही जमिनीत न पुरता वरतीच पडलेले दिसतात. पण आमचं पाणी इथे गेल्या गेल्या महिलांनी आम्हाला घेरलं आणि त्यांचे त्रास सांगू लागल्या. आम्हाला पाण्याची किती हालत आहे, किती लांबून पाणी व्हायला लागत आहे. करून ठेवलं हे पाहायला करून ठेवलंय, त्याच्यात पाणी तरी पाडेल आहे का? पुढचा स्टॉप होता नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातलं वाघेरा. या गावाच्या अंतर्गत येणाऱ्या आदिवासी पाड्यांमध्ये तर अजून रस्ताच पोचला नाहीये, पाणी पोचण्याची शक्यता तर लांबच. पण घराबाहेर कोरडे नळ मात्र दिसतात. आम्ही नळ चालू करून हे पाहतोय, पण आम्हाला पाणीच नाही नळ आणलं येत, तर मग आम्ही त्याचा उपयोग काय नळ लावून. भगवान मध्ये नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी भागात काम करतात. त्यांच्या संघटनेने पाण्यासाठी या भागात आंदोलनही केलं होतं. त्यांचा आरोप आहे की काम नीट झालेलं नाही, पाईपही जमीन खोदून त्यात टाकण्याऐवजी वरतीच टाकलेत. आधी विहीर करा, मग टाकी करा, मग पाईपलाईन टाका, असं ती योजना आहे. आपल्याकडे सगळीकडे उलट झालंय, आधी पाईप टाकले मग टाकी बांधली, आता पाणीच नाही येत टाक्याने. त्याचे पाईप आहे तसंच पडलेले. नाशिक जिल्हा पाणी पुरवठा विभागाने आता या प्रकरणांबाबत चौकशीचे आदेश दिले. याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी आशिमा मित्तल यांच्याशी संपर्क केला. त्या म्हणाल्या, काम पूर्ण झालं आणि पाणी येत नाही असं शक्य नाही. असं होऊ शकतं की काम बाकी आहे त्यामुळे पाणी येत नाही. नाशिकमध्ये आम्ही क्वालिटीवरती खूप जास्त फोकस केलाय. आम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करून क्वालिटीचं ऑनलाईन ट्रेसिंग केलेलं आहे. नाशिक जिल्ह्यात 1222 स्कीम्स आहेत, त्यापैकी 613 स्कीम म्हणजे जवळपास 50% योजना पूर्ण झाल्यात. दुसरा मोठा प्रश्न आहे मागच्या वर्षी कमी झालेल्या पावसाचा, त्यामुळेही पाण्याचे स्रोत आटले आहेत. प्रश्न फक्त नाशिक जिल्ह्याचा नाहीये, राज्यातल्या अनेक जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती आहे. त्याबद्दलच्या बातम्याही येत आहेत. बीबीसी प्रतिनिधी दीपाली जगताप हिलाही गोंदिया तालुक्यातल्या जांभळी या पाड्यावरच्या महिलांनी सांगितलं, कोणाला पाणी प्यायला नाही भेट, बोरिंगवर पाणी बरोबर नाही, काही नाही, पाण्याची सोय पण नाही. आता कोणता ठेकेदार होता, नळा खोडलं, पाणी नाही चालू केलं. यानंतर आम्ही गाठलं अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट मधलं आकी गाव. चलो माझी इथल्या तर सरपंचांचीही पाणी भरण्यातून सुटका झालेली नाहीये. चलो मा सरकार बोलते की जल जीवन मिशन का वो है बोलता, प्रोजेक्ट बनाया बोलता, लेकिन का है उसमें पानी नहीं ना कुछ नहीं है.
नल लगा दिए हर घर में, लेकिन कुछ एक बूंद पानी नहीं आया उसमें अभी तक के। प्रस्ताव भी दिया मैंने मेरे तरफ से, लेकिन उसमें भी कुछ शासन कुछ उठा ही नहीं रहा उसका मुद्दा। बहुत बोल रहे, हम सभा में भी बोल देती, लेकिन कुछ करते ही नहीं साहेबन उसका। आखी गावात पाणी पोहोचण्यात काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही वारंवार इथल्या जल जीवन मिशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही। जल जीवन मिशन अंतर्गत चालू असलेली राज्यातली सगळी कामं मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणं अपेक्षित होतं, पण तसं न झाल्याने सरकारने आता या योजनेला 6 महिने म्हणजेच सप्टेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे। एवढ्या मोठ्या योजनेत त्रुटी राहूच शकतात असं पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभेत म्हटलं होतं। 34,000 योजना पूर्ण करायच्या आहेत, मी असं म्हणत नाही की स्वयंपूर्ण आहे, त्याच्यामध्ये त्रुट्या राहतील। जशा जसे आपल्याकडनं सभासदांकडनं सूचना येत आहेत, जिथं जिथं भ्रष्टाचार दिसतोय, जिथे जिथे चांगले काम दिसत आहेत, जिथे जिथे आम्हाला काही चेंजेस करायचं आहे, ते आपल्या सूचनेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। महाराष्ट्राच्या या पाणी प्रश्नाबाबत पाणी पुरवठा मंत्र्यांनाही आम्ही अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा प्रतिसाद आला नाही। बाहेर उन्हाळा पेटलाय, त्यात निवडणूक प्रचार आरोप प्रत्यारोपांचाही पारा चढलाय, पण अशात गावोगावच्या महिला मात्र पाण्यासाठी वणवण फटकतायत। आता काय म्हणते, सरकार दिन त्याग तीन पाणी कोणा नीन पाणी